एका जंगलात एका रानटी कोंबडीने अंडी घातली होती. काही दिवसांनी त्यातून पिल्लंही बाहेर आली. ती सगळी पिल्लं आईवरच गेली होती. सगळ्यांची पिसं ही उलटी होती. जंगलाच्या काही अंतरावरच एक छोटंसं गाव होतं. ही पिल्लं जरा मोठी झाल्यावर इथे तिथे भटकू लागली. त्यातील एक जंगलाबाहेर त्या गावाजवळ आलं. तिथे त्याच्याच वयाची अजून काही दुसऱ्या एका कोंबडीची पिल्लंही होती. ते पिल्लू त्यांच्याजवळ गेलं. त्याला त्यांच्याशी मैत्री करायची होती, पण ती तर त्याच्यावर हसू लागली. उलट्या पिसाचा म्हणून त्याला हिणवू लागली. त्याची चेष्टा मस्करी करू लागली. ते बिचारं रडू लागलं. त्याच्या समोर जी पिल्लं होती ती सगळी सरळ पिसांची होती. ती किती छान दिसत होती, पण हा त्यांच्यासमोर विचित्र आणि त्यांच्या लेखी हसण्याचा विषय बनला होता. तो रडत रडत आईकडे गेला. त्याने घडला प्रकार तिला सांगितला. तो म्हणाला, आई, मला नाही जगायचं आहे ग. सगळे माझ्यावर हसतात, सगळे माझी खिल्ली उडवतात, मला नाही जगायचं आहे. आईला त्याचं दुःख बघवलं गेलं नाही. शेवटी आईच ती. तिने त्याची समजूत काढली. अरे, तू इतरांचा विचार का करतोस? त्यांच्या लेखी तू विचित्र असलास तरी माझ्या लेखी तू तर खासच आहेस. माझ्याच काय तर तू देवासाठीही खास आहेस. तू आधी हे रडणं थांबव आणि ताठ मानेने जगायला शिक. तू असा रडवा मनाने हरलेला मला कधीच आवडणार नाही. जे तुझ्यावर हसले त्यांच्या समोरच तू ताठ मानेने वागायचं. पण बीण काही नाही. हा विषय इथेच थांबव. तुला एके दिवशी नक्कीच कळेल तू इतका खास का आहेस ते. काही दिवस झाले. एके रात्री ती उलट्या पिसाची पिल्लं त्यांच्या आईसोबत निवांत झोपली होती. तेथे अचानक एक विषारी साप आला. तो त्यांच्या जवळ अजून जवळ आला. तो त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर वार करणार. इतक्यात त्यांची उलटी पिसं बघून तो घाबरला. तो तिथून गपचूप निघून गेला. तो तिथून जात असताना त्या पिल्लाला जाग आली. त्याने त्याला पाहिलं. तो घाबरला. त्याने त्याच्या आईला घडलेली घटना सांगितली. ते सगळेच जण त्या रात्री जागे राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की बाजूच्याच गावात त्याच रात्री काही कोंबड्या गायब झाल्या होत्या. आजूबाजूला पडलेली त्यांची पिसं बरंच काही सांगून जात होती. त्याशिवाय बऱ्याच कोंबड्या आंधळ्याही झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांत विषाचा फवारा मारला गेला होता. त्यांना कळून चुकलं की हे त्या कालच्या सापाचंच काम असणार. मग इथे हे सगळे कसे वाचले होते? त्यांच्या उलट्या पिसांमुळे. तो विचार करू लागला. अजून काही दिवस उलटले. ती पिल्ल आता जरा मोठी झाली होती. जंगलातील भाग आणि गावचा परिसर म्हणजे तेथील लोकांमध्ये अंधश्रद्धा वगैरे आल्याच. तिथे जंगलातच आतमध्ये एक गुहा होती. त्या गुहेत एक मांत्रिक राहत होता. तो लोकांमधील भूतबाधा करणीसारख्या गोष्टींवर उपाय करत असे. त्यासाठी तिथे पशुबळी म्हणजे बोकड किंवा कोंबडा दिला जाई. एके दिवशी ते पिल्लू सहजच जंगलात फिरत होतं. अचानक काही माणसं त्या जंगलात आली. त्यांनी तो कोंबडा पाहिला. त्यांनी काही कळायच्या आतच त्या पिल्लाला पकडलं. तो जोर जोरात आईला बोलवू लागला. आई धावतच तिथे पोहोचली, पण ती आता काय करू शकणार होती? तो बिचारा रडत होता. ते त्याला घेऊन एका गुहेत गेले. ती फारच भयानक गुहा होती. तिथे समोरच एक मांत्रिक बसला होता. बाजूलाच एक पाषाणाची मूर्ती सुद्धा होती. त्या मूर्तीच्या पायाजवळ खूप सारं रक्त सांडलेलं होतं. आजूबाजूला पिसं पडलेली होती. प्राण्यांचे केस पडलेले होते. बोकडांच्या मुंडक्या होत्या. बळी देऊन काही कोंबड्या भिंतीवर लटकवून ठेवलेल्या होत्या. तिथे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. तो खूप घाबरला. त्याची आता बळी दिली जाणार होती. एवढ्यात त्या मांत्रिकाची नजर त्याच्या उलट्या पिसांवर पडली. मांत्रिक भडकला. मूर्ख माणसा, तू हे काय करतोस? या उलट्या पिसाच्या कोंबड्याचा तू बळी देणार? अशाने हा देव तुझ्यावर कोपेल, तुझं वाटोळं होईल. ह्या कोंबड्याला आत्ताच या गुहेबाहेर फेकून दे. हे ऐकताच तो माणूस घाबरला. त्याचे हातपाय कापू लागले. त्या माणसाने त्या पिल्लाला गुहेबाहेर थोड्या अंतरावर सोडून दिले. ते पिल्लू
धावत धावत आपल्या घरी गेलं जंगलात. ते आईच्या कुशीत शिरलं. घडली घटना त्याने आईला सांगितली. पोरा, मी तुला सांगितलं होतं ना, तू आमच्यासाठीच नाही तर देवासाठीही तितकाच खास आहेस. तात्पर्य, तुम्ही कसे दिसता किंवा इतरांच्या लेखी तुम्ही कसे आहात याने तुमचं आयुष्य ठरत नाही, तर ते तुमच्या चांगल्या कर्माने घडतं. तुमच्यावर हसणारी, तुम्हाला नेहमीच पाण्यात पाहणारी ही जिवंत भूतं या जगात खूप आहेत, पण त्यांना किती महत्त्व द्यायचं हे मात्र तुमच्या हाती आहे. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.